नमस्कार हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून असा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे विषय आहे सोरायसिस व लायकन प्लॅनसवर होमिओपॅथिक उपचार आयुष्यात संकट समस्या कधीच कोणाला चुकलेल्या आहेत प्रत्येक दिवशी पावला पावलावर अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावंच लागतं फरक एवढाच आहे की कधी कधी काही संकट सहज आपण सोडवू शकतो तर काही कष्टसाध्य होतात आरोग्य समस्या सुद्धा काही सुखसाध्य म्हणजे सहज उपचारांनी बऱ्या होणाऱ्या आणि काही कष्टसाध्य म्हणजे अतिशय जीर्ण सोरायसिस आणि लायकन प्लॅनस हे त्वचा विकार कष्टसाध्य म्हणजे जीर्णविकारात मोडतात ज्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि तज्ज्ञांचा उपचार हा आवश्यक असतो आणि म्हणूनच सोरायसिस आणि लायकन प्लॅनस या त्वचा विकारांवर आपण होमिओपॅथिक उपचार कसं प्रभावीपणे कार्य करतात हा विषय आज घेऊन आलेला आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील ज्येष्ठ सोरायसिस होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉक्टर आर एस सोनवणे नमस्कार डॉक्टर तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर आर एस सोनवणे हे होमिओपथीमध्ये एम डी आहेत लंडनहून डी आय इन होमिओपथी ही पदवी मिळवलेली आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन व उपचार करत आहेत आजपर्यंत एकोणीस हजारपेक्षा अधिक सोरायसिसने पीडित रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केलेले आहेत जुलै दोन हजार चौदामध्ये पॅरिस फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेल्या सोरायसिसवरील संशोधन व मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं दर्शक सोरायसिस आणि लायकन प्लॅनस ह्यांवर होमिओपॅथिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कार्यक्रमामध्ये फोन करण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच फोन करण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत शून्य दोन दोन हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी एसटीडी कोड डायल करायचा आहे मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे आमचे दोन क्रमांक आहेत पहिला क्रमांक दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दुसरा क्रमांक दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा नमस्कार डॉक्टर पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये स्वागत आज आपण सोरायसिस हा विषय घेऊन आलेलो आहोत लायकन प्लॅनच हा विषय घेऊन आलेला आहोत सोरायसिस म्हणजे नेमकं काय सोरायसिस आहे हा त्वचा रोग जगामध्ये तीन टक्के लोकांमध्ये आढळून आहे सोरायसिस हा जरी त्वचा रोग असला तरी त्याचं मूळ कारण त्वचा नाही आहे तर रोगप्रतिकार शक्तीमध्ये जे काही बदल होतात त्या बदलामुळे त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे ते दहा ताप पंधरा पटीने वाढलेलं असतं आणि ही वाढलेली त्वचा शरीरावर थरावर थरसा असतात आणि मृत पेशींचे कोंडा किंवा खपले बाहेर पडत असतात ज्याला आपण सोरायसिस म्हणतो सोरायसिस साधारणतः प्राथमिक अवस्थेमध्ये डोक्यात कोंडा या लक्षणाने सुरू होतो आपण स्लाईड बघूया पण डोक्यात कोंडा या प्राथमिक लक्षणाने जेव्हा सोरायसिस सुरू होतो त्यावेळेला एक तज्ज्ञ डॉक्टर त्याचं निदान करू शकतो आणि ते निदान केल्यानंतर त्याच अवस्थेत दुरुस्त केल्यास तो शरीरात पसरण्याच्या अगोदर दुरुस्त होऊ शकतो तर हे जे आपण स्लाईड्स बघतो ह्या डोक्यात कोंडा आहे स्त्रियांमध्ये सुद्धा जर आपण केसांचे बाजूला केले केस तर लक्षात येतो की हा सोरायसिस आहे हा कोंडा नाही आहे पूर्ण केस काढले की तर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे अन्यथा हा कोंडा म्हणूनच उपचार केला जातो आणि कालांतराने हे वाढायला लागतं आणि संपूर्ण शरीरावर पसरायला लागतं आणि ज्या वेळेला सोरायसिस संपूर्ण शरीरावर पसरायला लागतो त्यावेळेला लक्षात येतं की हा निश्चित सोरायसिस आहे पण त्यावेळेला उपचार हा कठीण होतो आणि सोरायसिस हा कायमस्वरूपी दुरुस्त न होणारा किंवा कष्टसाध्य असं सा जसं तुम्ही म्हटलं तसा गैरसमज आहे पण तरी सुद्धा आपण प्राथमिक अवस्थेत दुरुस्त करणं जास्त आवश्यक आहे म्हणजे त्याला प्राथमिक अवस्थेतच पकडणं आणि त्याच्यावर उपचार केले तर अतिशय सहजपणे आपण उपचार करू शकतो ह्या व्यतिरिक्त जरीही आपण शरीरावर सोरायसिस असला तरीही आपण सहजपणे उपचार करू शकतो मग हे सोरायसिसचे प्रकार काय आहे सोरायसिसचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार आहे ज्याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो तर प्लाक सोरायसिस जो आहे सोरायसीची आपण स्लाईड बघूया ज्याला सुरुवात होते तेव्हा हाताचं कोपर या ठिकाणी सुरुवात होतो आणि हा जो प्लाक सोरायसिस आहे हा हे मोठे मोठे चट्टे शरीरावर येतात आणि हे जे मोठे चट्टे आहेत यांच्यामध्ये प्रचंड खाज असते ऐंशी टक्के रुग्णांमध्ये हा सोरायसिस असतो तसा हा सोरायसिस दुरुस्त व्हायला तसा सोपापण आहे त्याच्यानंतर सोरायसिसचा अजून एक प्रकार आहे की ज्याला आपण गटेट सोरायसिस म्हणतो हा गट्टेड सोरायसिस सामान्य सोरायस दिसत नाही आहे याच्यामध्ये लहान लहान पुट पुटकुळे किंवा गटेट आहेत हा साधारणतः तरुण लोकांमध्ये आढळतो विशेषतः कुठल्या तरी तापानंतर उदाहरणार्थ मलेरिया किंवा घशाचे स्टेप्टोकाको इन्फेक्शन याच्यानंतर ये हा येतो हा थोड्या वेळाकरता जातो पण पन। पण हा परत येतो त्याच्यानंतर पुढचा जो एक प्रकार आहे तो रित्रडोर्मे हा क्वचित आढळणारा प्रकार आहे याच्यामध्ये संपूर्ण त्वचेला सूज आलेली असते आणि ही जी सूज याच्यामुळे पूर्ण त्वचा लाल होते त्याची चकाकी असते आणि हे रुग्ण कधीकधी दगावण्याची शक्यता असते तर अशा रुग्णांना पाणी आणि क्षार याचं जर आपण योग्य नियंत्रण केलं आणि त्यांना दिलं तर त्यांचा उपचार लवकर होऊ शकतो त्याप्रमाणे अजून एक सोरायसिसचा प्रकार ज्याला आपण इन्व्हर्स सोरायसिस म्हणतो साधारणतः हाताचे काखेमध्ये जांगेमध्ये स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली ज्या ज्या ठिकाणी जॉईंट्स आहेत त्या ठिकाणी हा सोरायसिस होतोय आणि हा जो सोरायसिस आहे हा फंगल इन्फेक्शन पण होतो किंवा या सोरायसिसमुळे फंगल इन्फेक्शन होतात त्यामुळे इतर सोरायसिसपेक्षा याची काळजी आणि उपचार हे वेगळे आहेत <laughs> त्याचप्रमाणे सोरायसिस जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू किंवा नाही आहेत पण तरीसुद्धा सुद्धा सोरायसिसचा एक प्रकार आहे ज्याला आम्ही पस्टुलर सोरायसिस म्हणतो तर हा जो पस्टुलर सोरायसिस नाव असेल तर हा जो सोरायसिस आहे याच्यामध्ये मोठे मोठे फोड येतात पिव्या किंवा पांडुरंगाचं पाणी असतं पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात हा जो सोरायसिस आहे हा पस्टुलर सोरायसिस आहे याच्यानंतर अजून एक सोरायसिसचा प्रकार आहे की तळहात आणि तळपायचा याला आपण प्लांटर सोरायसिस असं म्हणतो याच्यामध्ये तळ तळ पायाला तडे पडणे हाताला तडे पडणे आणि हा सुद्धा एक कष्ट साध्य आहे सहसा स्त्रियांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो हा जो सोरायसिस याच्यामध्ये कधी कधी इन्फेक्शन होऊन पामो प्लांटर पस्टुलर सोरायसिस असं पण होतो सोरायसिस हा जो आजार आहे हा जसा त्वचेला होतो तसा नखांमध्ये पण होतो वेळेला सोरायसिस नखांमध्ये होतो त्यावेळेला आपण त्याला नेल सोरायसिस असं म्हणतो की नखा काळी होतात ओबडधोबड होतात किंवा नखांमध्ये सुरुवातीला असे टो खड्डे असतात जे पिन टोचल्याप्रमाणे याला मी नेल पिटिंग म्हणतो <coughs> ने ही प्राथमिक अवस्था आहे त्याच्यानंतर त्वचा कधी काही नख जाड आणि ओबडधोबड होतात आणि ही सुद्धा सोरायसिसचा नखांचा प्रकार आहे जसा सोरायसिस नखांमध्ये होतो तसा कालांतराने तो सांध्यांवर होतो ज्याला आपण सोर्याटिक आर्थरायटिस असं म्हणतो सोरॅटिक आर्थरायटिसमध्ये सांधे ही वेळीवेकळी होतात त्यामुळे याच्यासाठी विशेष काळजी घ्यायला पाहिजे की ज्या ज्या वेळेला त्या वेळेला योग्य उपचार केल्यास ही के। अवस्था होऊ शकत नाही त्यासाठी मध्ये विशेष काळजी घेणं सांध्यांचे व्यायाम करणं आणि योग्य उपचार हे अत्यावश्यक अन्यथा सांधे हे कायमस्वरूपी निकामी होऊ शकतात सध्या पहिला प्रश्न आलेला आहे रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत पुण्यावरून नमस्कार नमस्कार डॉक्टर मी रवींद्र कुडाळकर येऊन बोलतोय खर तर तुमच्या परिपूर्ण उपचारांनी माझा जुनाट असलेला फ्लोरायसिस आपण पूर्ण बरा केला आठवण येतेच म्हणजे तुमच्याशी संवाद साधताना माझे दोन प्रश्न आहेत सोरायसिस रुग्णाने उन्हाळ्यामध्ये विशेष काळजी काय घेतली पाहिजे आणि दुसरं असं सर अजूनही ग्रामीण भागात आदिवासी भागात वगैरे सोरायसिस बद्दल अंधश्रद्धा आणि गैरसमज प्रश्न आहेत याबद्दल विचार धन्यवाद 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 त्यांनी पहिला प्रश्न विचारला आहे की सोरायसिस रुग्णाने उन्हाळ्यात काय काय काळजी घ्यायची साधारणतः सोरायसिस हा हिवाळ्यामध्ये जास्त आढळतो आणि तो वाढतो पण त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये त्यांनी काही काळजी घेऊ नये त्यांनी उन्हाळ्यामध्ये सोरायसिस वाढत नाही तसं नाहीये सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे जरी सोरायसिसचं प्रमाण उन्हाळ्यात कमी असेल तरी सुद्धा सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये अकरा ते चार हे जे प्रखर ऊन आहे हे टाळायला पाहिजे त्यांचा सोरायसिस रुग्णांची त्वचा ही कोरडी असते आणि त्या त्वचेतून बऱ्याच वेळेला प्रोटीन्स पण जात असतात तर सोरायसिस रुग्णांनी पाणी जास्त प्यायला पाहिजे विशेषतः उन्हाळ्यात आणि जो घाम खूप येतो त्या घाम आल्यामुळे सोरायसिसच्या रुग्णांचे क्षार कमी होतात तर त्यांनी नुसतं पाणी पिऊन उपयोग नाही तर पाण्यासोबत क्षारयुक्त पाणी उदाहरणार्थ सरबत थोडंसं सर मीठ त्याच्यामध्ये किंवा फळांचा रस या सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे त्यांनी कपडे घालताना सैलसर सुती कपडे घालायला पाहिजे आणि सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये दोन वेळा आंघोळ करावी दोन्ही वेळेला आंघोळ करून लगेच त्यांनी मॉइश्चरायझर लावायचं अशा अनेक गोष्टी आहेत की सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यामध्ये काळजी घ्यायला निश्चित आणि विशेष करून आपण पुढच्या <coughs> भागामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये एक विशेष भाग सुद्धा घेणार आहोत सोरायसिस रुग्णांनी उन्हाळ्यात घ्यायची काळजी तुम्ही हा भाग सुद्धा नक्कीच <coughs> अवश्य बघा तर त्यांचा दुसरा प्रश्न होता की गावामध्ये अजूनही सोरायसिस विषयी अंधश्रद्धा आहे म्हणजे संसर्गजन्य आहे का किंवा हात लावल्यावर पसरतो किंवा अजून म्हणजे काय म्हणतो आपण पाप त्याला हो, विशेषण दिलं जातं हो, काय सांगा हो, हो सोरायसिस हा जो त्वचा तो, विकार आहे हा कुठल्याही प्रकारच्या जंतूने होत नाही नंबर एक त्यामुळे तो संसर्गजन्य नाही दुसरी गोष्ट कुठलाही त्वचा विकार आपण बघितल्यावर कोणालाही भीती वाटते की तो संसर्गजन्य असेल आपण या कार्यक्रमानुसार या कार्यक्रमाने सगळ्या ग्रामीण भागामध्ये विशेषतः दूरदर्शन हे ग्रामीण भागात खेडोपाडी आहे आणि त्या ठिकाणी आपण या कार्यक्रमाद्वारे त्यांची जागरूकता करतो त्यानंतर सोरायसीसच्या बाबतीत सगळ्यात पहिल्यांदा बऱ्याच वेळेला काही रुग्ण किंवा काही डॉक्टर्स पण असं म्हणतात की कोणीही आपल्या वाईट असेल त्याला कोणाला सोरायसिस होऊ नये किंवा आपल्या कर्माचं फळ आहे बऱ्याच वेळेला सोरायसिसचे कारण माहिती नाहीत त्यामुळे काही डॉक्टरही असा सल्ला देतात की हा जात दुरुस्त होणार नाही हा काहीतरी याचं कारण माहिती नाही कारण माहिती नाही याचा अर्थ काय की कुठला तरी तुम्ही पाप केलं आहे असं केलं आहे त्याचं या जाहीर कार्यक्रमाद्वारे मी सांगू इच्छितो की सोरायसिसच्या रुग्णांमध्ये जे आपण अठरा एकोणावीस एक हजार रुग्ण बघितली आहेत त्याच्यामध्ये सर्व थरातले रुग्ण आहेत त्याच्यामध्ये काही साधू संत सुद्धा आहेत त्यामुळे साधू संतांनाही होणारा हा आजार आहे त्यामुळे हे पाप आणि पुण्य याचा काही संबंध नाहीये हा सामान्य माणसाला होणारा आजार आहे लहानांपासून मोठ्यापर्यंत <laughs> वेगवेगळ्या याच्या ठिकाणी होतो हे मी खात्रीने सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट याचा उपचार होऊ शकतो अशा प्रकारची भीती निर्माण करून किंवा गैरसमज निर्माण करून लोकांमध्ये निराशा पसरवणे हा एक प्रकारे गुन्हाच आहे असं मी म्हणेन आणि दूरदर्शन या माध्यमाद्वारे आपण ही जागरूकता करतो आहे त्याप्रमाणे सगळं सोरायसिस रुग्ण आणि ज्यांना ज्यांना याची माहिती आहे सुद्धा या माध्यमाद्वारे किंवा त्यांनी स्वतःहून प्रयत्न करावेत इवन एकोणतीस ऑक्टोबर हा जो सो जागतिक सोरायसिस दिन आहे या दिवशी पण आपण विशेष विविध कार्यक्रम करतो आणि याद्वारे सोरायसिस विषयी जनजागृती करतो सोरायसिस हा एक आजार आहे तो इतर आजारांप्रमाणेच आहे आणि जसे आजार दुरुस्त होता तसाही तो दुरुस्त होतो कुठल्याही धार्मिक किंवा पाप किंवा पुण्य याचा याच्याशी काही संबंध नाही आणि एक वैद्यक किंवा डॉक्टर याला दुरुस्त करू शकतो याच्यासाठी कोणाही मांत्रिकाकडे जायची गरज नाही विशेष तज्ञांचा मार्गदर्शन घेऊन जर उपचार केले तर हा पूर्णपणे बरा होण्याचाच आजार आहे सर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे सूरज जाधव प्रश्न विचारतात हिंगोलीवरून नमस्कार सूरजजी बोला हा नमस्कार बोला ते माझ्या डोक्यामध्ये कोंडा खोड्या होत आहे सर Hmm. आणि त्याच्यामध्ये वाढ होत आहे थोडी थोडी hmm, hmm, hmm. आणि पायावर सुद्धा ते वर्ण आल्यासारखं येत आहे तर ठीक आहे ठीक तर डॉक्टरला दाखवलं नांदेड मध्ये hmm, hmm. पण त्याच्यामध्ये थोडी वाढ होत आहे सर ठीक आहे धन्यवाद कळलाय सूरजी हा यांना साधारणतः डोक्यामध्ये कोंडा आहे आणि तिथून तो सुरायसीसो आणि त्यात पायाकडे पसरायला लागलाय त्यांनी अनेक ठिकाणी दाखवलाय तर त्यांनी आपण जी काळजी सांगतो त्यात डोक्याची काळजी घ्यायला पाहिजे डोक्याचे केस लहान ठेवायला पाहिजे योग्य स्वच्छता केली पाहिजे कुठलं तरी मॉइश्चरायझर वापरायला पाहिजे आणि तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरला दाखवावं त्याचा इलाज होऊ शकतो निश्चितच सोरायसिसच्या विषयी आपण व्यवस्थित माहिती घेतलेली आहे पुढचा विषय असणार आहे आपला लायकन प्लॅनस लायकन प्लॅनस म्हणजे नेमकं काय का आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर आपल्याला नेहमीच आंघोळीच्या साबणामध्ये विशेष रस असतो वे वेगवेगळ्या वे प्रकारचे परफ्युम्स असलेले वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटी असलेले आपण सा साबण स्नानाकरता नेहमीच वापरत असतो पण प्रत्येकाचा साबण हा जर वेगवेगळा असला तर तुम्हाला होणारा जंतुसंसर्ग हा आपण कमी करू शकतो ह्याशिवाय हा साबण ओला न ठेवता नेहमीच कोरडा ठेवला तर तुमचा जंतूसंसर्ग नेहमीच कमी होऊ शकतो ही विशेष काळजी विशेष करून त्वचे त्वचा विकाराच्या रुग्णांनी नक्कीच घ्यावी सर आपण जेव्हा सोरायसिस हा त्वचा विकार बघितला लायकन प्लॅनस हा एक त्वचा विकार आहे याविषयी बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये नेमका लायकन प्लॅनस म्हणजे काय आहे ते काय सांग सोरायसिस आणि लायकन प्लॅनस हे दोघही त्वचा विकार प्रतिकारशक्तीच्या बदलामुळे होत आहेत आणि हे दोघंही एकामेकाशी संलग्न आहेत बऱ्याच वेळा दिसायला सारखे पण दिसतात पण लायकन प्लॅनस हा पूर्ण वेगळा आहे तर आपण पहिल्यांदा एक स्लाईड बघूया लायकन प्लॅनस हा शब्द कसा आला असा तर लायकन याचा अर्थ ही, ही, ही या एक वनस्पती आहे ही जी वनस्पती ही ही झाडाच्या बुंद्यावर किंवा दगडावर वाढणारी आहे या ठिकाणी एक चपटा प्रकारची ही वनस्पती आहे आणि लायकन हे शब्द त्याच्यामुळे चालू आहे प्लॅनस म्हणजे सपाट तर लायकन आणि प्लॅनस म्हणजे सपाट असणारे हे जे त्वचा विकार आहे अशी चट्टे येतात त्याला आपण लायकन प्लॅनर्स असं म्हणतोय आता आपण लायकन प्लॅनर्समध्ये नेमकं काय का होतो की त्वचा आणि श्लेष्म त्वचेचा दाह म्हणजे स्किन आणि म्युकोस मेम्रेन याचं इन्फ्लेमेशन होतं आणि त्या ठिकाणी सूज यायला लागते चट्टे पडायला लागतात त्याला आपण लायकन प्लॅनर्स असं म्हणतो लायकन प्लॅनर्स हा सुद्धा प्रतिकारशक्तीमधला बिघाडामुळे होतो आणि पण ती कशामुळे होते कळत नाही पण लायकन प्लॅनट्सची सुरुवात कधी कधी पण होते किंवा काही औषधांच्या साईड इफेक्ट्समुळे पण होते तर आपण बघतोय की लायकन प्लॅनेसमध्ये लहान आणि सपाट पृष्ठभाग असतो आणि अशा पुटकुळ्या <दल्ण> येतात आणि ह्या ज्या पुटकुळ्या आहेत ह्या साधारणतः जांभळ्या रंगाच्या चौकोनी नसतात त्या बहुकोनी असतात जाड आणि खडबडीत असतात आता आपण <दल्ण> ते लायकन वनस्पती बघितली त्याच्यावरून आपल्याला लक्षात अशा प्रकारे असतात त्या आणि ज्याप्रमाणे हा त्वचेवर होतो त्याचप्रमाणे लायकन प्लॅनस हा तोंडात आणि योनी मार्गाच्या अंतस्त त्वचेवर पुरळ म्हणून होतो ज्यावेळेला तो तोंडात आणि योनी मार्गामध्ये होतो त्यावेळेला त्या ठिकाणी जळजळ असते आणि त्या ठिकाणी त्रास पण असतो विशेषतः ज्या वेळेला योनी मार्गात किंवा तोंडात तो होतो त्यावेळेला त्या ठिकाणी कॅन्सरची शक्यता किंवा कॅन्सरचं शक्यता आहे का किंवा होण्याची शक्यता असू शकते तर हे जे निदान आहे हे निश्चित करावं आणि कॅन्सर नाही हे निश्चित करून घ्यावं त्यामुळे हा जो आजार आहे हा जरी त्रासदायक नसला तरी ज्यावेळेला तो अंतस्त त्वचेवर होतो त्यावेळेला निश्चितच तो त्रासदायक होतो तर आपण लायकन पॅनसचे जे काही प्रकार आहेत ते पण बघूया आपण एक्झॅक्टली चित्र बघून आपल्या लक्षात येईल की लायकन प्लॅनस कसं असतो जसं आता हे बघा या ठिकाणी साधारणतः जांभळ्या रंगाची पुरळ आलेली आहे त्वचेवर ही बऱ्यापैकी सोर्यासिसारखी दिसते पण सोऱ्यासिस पांढऱ्या रंगाचा चंद्री रंगाचा असतो हे जे आहे थोडी जांभळ्या किंवा करड्या रंगाची ही आहे त्यानंतर ज्या वेळेला छातीवर होतो हे बघा सपाट पृष्ठभाग असलेल्या ह्या पुटकुळे आहेत करड्या रंगाच्या किंवा राखाडी रंगाच्या आहेत हे सपाट उंचवटे आहेत त्याच्यानंतर ज्यावेळेस कधी कधी लायकन प्लॅनट्स जो आहे हा व्हेसिकल्स किंवा फूड आणि त्याच्यामधून पाणी येऊन त्याच्यानंतर त्याच्या स्केलिंग होऊन अशा प्रकारे पण असतो त्याचप्रमाणे जसं आपण म्हणतो जिभेवर जेव्हा लायकन होतो तर जिभेवर ज्या लायकन होतो त्यावेळेला जशी दुधाची साय आहे तशा साईप्रमाणे एक प्रकारचे वर्ण असतात हे पांढर्या रंगाचे वर्ण असतात याच्यामध्ये दहा आणि ज खूप असते हा जिभेचा लायकन आहे त्याच्यानंतर लायकन तोंडाच्या आत पण होतो mm -hmm. त्यावेळेला तोंडाच्या आतली ही त्वचा बघा ही लायकनची त्वचा याच्यामध्ये पण रुग्णाला जेवणाला किंवा त्या ठिकाणी आत किंवा ज होऊ शकते ही तोंडाच्या आतली आहे त्याच्यानंतर लायकन साधारणतः जे मनगट आहे या ठिकाणी त्याची सकाळ जास्त आहे तर मनगटावर ज्या होतो त्यावेळेला लायकन हा असा दिसतो तर हे साधारणतः लायकनचे प्रकार आहेत सर आपल्याला कोंडीबा प्रश्न विचारतायत नांदेड वरून नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार हा बोला आपला प्रश्न विचारा ते आमच्या भावाला काय सोय पहिल्या सुरला एक सात वर्षाचा फोस प्रॉब्लेम होता तर आता काय झाले ते सोऱ्या शिक्षण आले तर ते त्याच्यावर बोट आकडून गेले जरा पोटाला बी चट्टी झाली कोपराला हाताला तर त्याच्यावर काय वय काय तुमच्या भावाचा वय साठ वर्ष आहे बघा लहान मुलगा आहे का भाऊ तुमचा हा साठ वर्ष साठ सात वर्षांचा हो ठीक आहे आणि त्याला संधिवात झालेला सात आठ दिवसांपूर्वी ताप वगैरे आलेला तेव्हा ठीक आहे प्रश्नाला सर जरूर मार्गदर्शन करतील सर त्यांचा जो भाऊ आहे तो सात वर्षांचा सा आहे आणि त्याला सात आठ दिवसांपूर्वी संधिवातासारखं झालेलं आणि त्याच्यानंतर त्यांना हाताला हात आखडले त्याचे आणि हाताच्या कोपऱ्यांना आणि बायाच्या ढोपऱ्यांना सोरायसिस सारखं झालेलं आहे तर काय सांगाल त्यांना लहान मुलगा आहे आता हा लहान आहे सात वर्षाचा आहे तो सोरायसिस पेक्षाही त्याला ता ताप येऊन झालं तर रोमॅटिक फ्युअर आहे का हे बघायला पाहिजे त्यांना त्यांनी बालरोग तज्ज्ञाला ताबडतोब दाखवावं कारण रोमॅटिक फिवर असेल तर त्याला कदाचित हृदयाचा प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे त्यामुळे त्वरित त्यांनी पहिल्यांदा बालरोग तज्ज्ञाला दाखवावं आणि जर त्याला असे काही चट्टे जाणवलेत समजा सोरायसिस सारखे तर त्यांनी त्वचा रोग तज्ञाला दाखवावं

तर साधारणतः सबम्युकस फायब्रोसिस म्हणून एक आजार आहे तो प्री कॅन्सर स्टेज आहे तो सुद्धा दिसायल हो दिसायला असा असतो पण तो साधारणतः पेल असतो आणि कॅन्सर ज्या वेळेला होतो त्यावेळेला तोही दिसायला बऱ्यापैकी असतो म्हणून बऱ्याच वेळेला या दोन्ही तिन्ही आजारांचं जर डिफरन्सिएशन केलं तर बायोप्सी हे फायनल आन्सर आहे त्याच्यानंतर जरी तो समजा लायकन असेल तरी देखील तो कॅन्सर नाही हे पहिल्यांदा ना निश्चित करून घ्यायचं नंतर उपचार करा कारण त्याच्यासाठी वेळ आवडला नको जसं आपण सोरायसिसमध्ये सांगितलं की हा साधारण कोंडाने सोरायसिस आहे हे पहिल्यांदा निश्चित करून घ्या नेहमी वाईट जे आहे ते पर्यंत निगेटिव्ह करायचं मग उपचार करायचं निश्चित लायकन असा काही इतका सिरियस कंडिशन नाही आहे की ती जीवघेणी होणार आहे त्यामुळे त्याच्यात थोडंसं थांबून बायोप्सी केली तर जास्त चांगलंच उपचार तुम्हाला करता येईल लायकनच्या उपचारामध्ये जरी थोडा वेळ झाला तरी त्याच्याने खूप वाईट होणार नाही पण कॅन्सर असेल तर त्याच्यात जो वेळ झाला तर निश्चितच वाईट होऊ शकेल सर जसं सोरायसिस मध्ये नखांचा सोरायसिस असतो तसा लायकन प्लॅन मध्ये सुद्धा नखांचा मध्ये बघूया आपण जसं सोरायसिस मध्ये नखांचा लायकन पण असतो बघूया आपण ते ची नख कशी असतात बघा नष्ट झालेले हे कायमस्वरूपी नष्ट झालेले आहेत हा नखांचा लायकन आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये बघतो हा एक नखांचा लायकन आहे लायकन हा ज्यावेळेला डोक्यात होतो त्यावेळेला बघा की डोक्यामध्ये एक स्कार टिश्यू झालेली आहे आणि तिथले जे केस हे कायमस्वरूपी गेलेले आहेत तो डोक्यात जेव्हा लायकन प्लॅनस होतो त्याला तो अशा प्रकारे होतो आणि के oh. ते केस कायमस्वरूपी गेले हे परत येऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी त्वरित जर त्याचा उपचार केला तर ते होऊ शकतं सर नेमकं का ह्याचं कारण काय असावं हा आता लायकन प्लॅन्सचे जे कारण आहेत आपण बघितले जसं सोरायसीचे कारण आपण बघितले आहेत तर लायकन प्लॅनसच्या कारणामध्ये आपण बघूया की हेपाटायसिस सी विषाणू व लायकन तर या दोघांचा अतिशय जवळचा संबंध आहे ज्या ज्या वेळेला बऱ्याच लोकांना जर एक्सटेन्सिव्ह लायकन असेल तर त्यांचं जर बघितलं तर हेपाटायटीस सी त्यांना पॉझिटिव्ह असतो तर अशीसुद्धा काही तज्ञांना शंका आहे की हेपाटायटिस सी व्हायरस हा लायकन निर्माण करणारा असू शकतो का तर ते पहिल्यांदा आपण चेक करायला पाहिजे ज्या ज्या वेळेला लायकन होतो त्याच्यानंतर लायकन प्लॅनस हा काही प्रकारच्या धातूंच्या औषधांचा वापर केल्यामुळे होतो आपण स्लाइड बघूया आता आर्सेनिक सुवर्ण आणि बिस्मत ह्या धातूयुक्त ज्या औषधी आहेत त्यांचा जर वापर होत असेल तर तो, तो, तो सुद्धा लायकन कर निर्माण करू शकतो हे कारण आहे त्याच्यानंतर रंगीत फोटो तयार करताना वापरण्यात येणारे जे रसायन आहे त्याच्याशी ज्या ज्या लोकांचा संपर्क येतो त्यांना पण लायकन प्लॅनस वसण्याची शक्यता किंवा जास्त असते तर ते एक कारण आहे त्याच्यानंतर एक काही औषधं आहेत एक पिने ग्लुकोनेट किंवा पिनेडाईन सल्फेट ही जी औषध आहे ही सुद्धा लायकन प्लॅनससारखे आजार निर्माण करतात लायकन प्लॅनस नाही तो दिसायला लायकन प्लॅनस असतो तशी लक्षणं निर्माण करतात तर ही औषधं जर कोणी घेत असेल ना अशी लक्षणं आली तर औषधं बंद केलीत तर ते लक्षणं जातात पण त्याच्यानंतर ज्या वेळेला प्रत्यारोपित करण्यात येतो किंवा त्याच्या ज्या ठिकाणी स्किन आहे तर मूळ त्वचा आणि ज्या ठिकाणी त्याचा सांदा आहे नॉर्मल त्वचा आणि प्रत्यारोपित त्वचा यांच्यामध्ये बऱ्याच वेळा लायकन प्लॅनस होतो तर ते एक लायकन प्लॅनचं कारण आहे <laughs> तर हे सगळी जी कारण आहेत या सगळ्या कारणामध्ये अजून काही कारण अशी आहेत की <laughs> पहिली गोष्ट लायकल पॅनचा जो आजार आहे हा प्रतिकार शक्तीमुळे होणार आजार आहे पण हा अनुवंशिक नाही <laughs> दुसरी गोष्ट काही औषध अँटीबायोटिक्स याच्यानंतर सुद्धा लायकन प्लॅनस काही अलर्जिक ज्या गोष्टी असतात एलर्जी नंतर सुद्धा प्लॅनसची कारण आपण बघितली लायकन प्लॅनस नेमकं लक्षणं आपल्या शरीरावर काय असतात आणि या लायकन प्लॅनस आणि सोरायसिस वर यशस्वी होमिओपॅथिक उपचार आपण कसे करू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमादरम्यान आम्ही नेहमीच आरोग्य टिप्स देत असतो मग आजची आरोग्य टिप ही साबणावर होती तसंच आपण जर स्वयंपाकघरात टॉवेल वापरतो किंवा बाथरूमच्या जवळ जो आपण टॉवेल ठेवलेला असतो तर त्याच्यामध्ये सुद्धा तर ओला राहिल्याने अनेक जीवाणू राहत असतात अनेक जीवाणू तिकडे वास करत असतात त्यामुळे हा टॉवेल शक्यतो नेहमी कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा ओला झाला तर पुन्हा बदलून वापरत जा नाही तर ह्याच्यामुळे सुद्धा त्वचेचे संसर्गाचे अनेक आजार आपल्याला होऊ शकतात सर जेव्हा आपण बघितलं की लायकन प्लॅनस लायकन प्लॅनसची आपण माहिती घेतली त्याची कारणं बघितली नेमकी ह्याची लक्षणं काय असतात शरीरावर आपण स्लाइड बघूया की त्वचेवर जांभळ्या रंगाची पुरळ व सपाट उंचवटे येतात त्याच्यानंतर तोंडात दुधाच्या साई आपण बघितलं एक पांढरे चट्टे येतात आणि या चट्ट्यांमध्ये वेदना असतात आणि खूप जळजळ असते त्यानंतर अंतस्तत्वचा नखे व डोक्यात आणि त्वचेवरही लायकन फ्लॅनेस होतं आपण ते स्लाइड्स बघितल्यापूर्वी तर लायकन पॅनस हा जो आजार आहे इथं संभाव्य जो वयोगट असतो हा साधारणतः मध्यम वहीन असत साधारणतः तीस ते साठ या वयोगटात होतो सोरायसिस तर ही जी लायकन पॅनसची लक्षणं आहेत लायकन पॅनसमध्ये मध्ये खाज प्रचंड असते आणि ही जी खाज असते ही खास कंट्रोल व्हायला पाहिजे किंवा जर त्यांनी सारखं खाजवण्याचा प्रयत्न केला व्हेसिकल्स केले तर लायकन पॅनस वाढू शकतो प्रश्न आहे तर ज्योती पिंपळे प्रश्न विचारतायत बीडवरून सर Uh, आमच्या माझ्या भावाला सोरायसिस झालेलं आहे hmm. असं डॉक्टरनी सांगितलेलं आहे तीन चार महिन्यापासून दोनदा टेस्ट केलेले आहेत ब्लड टेस्ट वगैरे hmm. दोन तीन टेस्ट केलेले आणि त्यामुळं मग ते सोरायसिस म्हणून तर ते पण आमच्या घरामध्ये दोन तीन छोटे बाळ आहेत तर त्याचा सा काही साईड इफेक्ट वगैरे काही hmm. काय साधारण अठ्ठावीस वर्ष आणि त्यांना सोरायसिस कुठे कुठे आहे सोरायसिस सुरुवातीला डोक्यामध्ये केसात कोंडा म्हणून झालेला आणि तिथून मग पाच जॉइंट जिथे तिथं मांडी पाठीवर छातीच्या मध्ये त्या साईडला लाल लाल पुरळ आल्यासारखे आणि एकदा जेव्हा पहिली ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस तो पूर्ण क्लिअर झाला परत आणखी आता जसं जसं हिट वाढती तसं तो वाढत चाललाय काय ट्रीटमेंट घेतली पहिल्यांदा ट्रीटमेंट काही मलम आणि एक आठवड्यातून एक गोळी दिलेली होती त्यांना ओके 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 ठीक आहे ठीक 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 हा त्यांना निश्चित सोरायसिस आहे त्याने ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली आहे आठवड्यातून एक गोळी म्हणजे निश्चितच मेथोट्रेक्झ घेतलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी ब्लड टेस्ट केला आहे कारण या गोळीचे दुष्परिणाम आहेत त्यामुळे लिव्हर ते सहन करतं की नाही हे बघावं लागतं त्याच्यानंतर ती गोळी दिलेली आहे सोरायसिस हा संसर्गजन्य नाहीये त्यांना नेहमी भीती असते किंवा सगळ्या लोकांना भीती असते की लहान मुलांना संसर्ग लवकर होतात त्यामुळे सोरायसिस त्यांना होईल का तर मी सगळ्यात पर्यंत सांगतो की सोरायसिस त्यांना होणार नाही कारण सोरायसीमध्ये जी त्वचा गळते ती त्वचाशी संपर्क येतो कधी कधी लहान मुलांच्या तोंडात पण ती त्वचा जाते तर ही डेड स्किन आहे तर ह्या डेड स्किनच्या पसरामुळे किंवा त्यांची संपर्क आल्यामुळे तो निश्चितच होणार नाही दुसरी गोष्ट असे की त्यांनी जो उपचार त्यांचा चालू आहे त्याच्याने तात्पुरता उपचार आहे जरी त्यांना खूप स्ट्राँग औषध देण्यात आलेली आहेत की ज्याचे दुष्परिणाम लिव्हर आणि किडनीजवर आहे तरी देखील तो परत आलेला आहे तर याचा अर्थ निश्चितच त्या उपचारांत तो कायमस्वरूपी जाणार नाही होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर उपचार आहेत आणि त्यांनी जर त्वरित होमिओपॅथिक उपचार घेतले तर निश्चितच ते दुरुस्त होऊ शकतात आणि त्याचा कुठल्याही शरीरावर दुष्परिणाम नाही आहे त्यांनी होमिओपॅथिक तज्ज्ञाकडे जावं आणि त्यांचा जो मूळ कन्सर्न आहे तो आहे लहान मुलांना होईल का नाही होणार बिलकुल नाही आहे की सोरायसिस हा जो आजार आहे आणि लायकन पॅनस हे दोन्ही प्रतिकार बदलामुळे होतात सोरायसिसमध्ये आपल्याला असं आढळते की त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन जे आहे ते जास्त प्रमाणात झालेलं आहे म्हणजे जास्त प्रमाणात त्वचा निर्माण होते आणि ही वाढलेली जी त्वचा आहे ही सोरायसिस आहे किंवा ही पुरळ किंवा ही त्वचा डेड स्किन म्हणून पडत असते लायकन प्लॅन्समध्ये त्वचा आणि श्लेष्मल त्वचा किंवा मूक म्युकसमेमरेन यांचा दहा होतो इन्फ्लेमेशन होतं त्या ठिकाणी चट्टे येतात तर त्या ठिकाणी दहा झालेला असतो आणि ह्या दहामुळे हे आलेले चट्टे आहेत तर याच्यामध्ये जास्त त्वचा वाढलेली नसते त्याच्यानंतर सोरायसिस हा जो आजार एकदा सुरू झाला की हे तो केवळ त्वचेवर मर्यादित राहत नाही किंवा एका ठिकाणी मर्यादित नसतो तर सोरायसिस हा त्वचा विकार हाऊ हाऊ त्याची पूर्ण त्वचा सांधे नख जॉईंट्स हा पसरत जातो जो पण त्याचा उपचार होत नाही कि किंवा कधीकधी तात्पुरचा उपचार होतो परत येतो <स्था> तर लायक करण्यास हा जो आजार आहे याचा जर तुम्ही उपचार केला तर काही आठवडे किंवा काही महिन्यात तो जातो आणि तो परत येतो पण उशिराने येतो किंवा कधीकधी येत पण नाही त्यामुळे हा दोघांमधला एक फरक आहे तिसरा महत्त्वाचा फरक असा की सोरायसिस हा जो विकार आहे जसं आपण म्हटलं की हा अनुवंशिक आहे सोरायसिस विकारामध्ये आपल्याला असं आढळून येतं की सोरायसिसमध्ये दोषी गुणसूत्र आहेत जे त्याचे कारण आहे तसं लायकन प्लान्समध्ये अजून दोषी गुणसूत्र नव्हतं हे निश्चित नाही आहे पण प्रतिकारशक्तीमध्ये बिघाड जसं ॲलर्जिक आपण म्हटलेलो की ज्याच्यामध्ये निश्चितच अनुवंशिकता हा भाग नाही पण सोरायसिसमध्ये अनुवंशिकता हा भाग आहे त्यामुळे सोरायसिस उपचारामध्ये निश्चित काळजी जरी आसन सोयजन असेल तरी तो साधारणतः दहा ते पंधरा टक्के हा अनुवंशिक आहे सोरायसिसचं जे प्रमाण आहे हे पूर्ण जगामध्ये जवळजवळ तीन टक्के आहे लायकन पॅनसच्या प्रमाणे हे एक किंवा पॉइंट फायव्ह पर्सेंट आहे त्यामुळे हा दोघांमधला प्रमुख फरक आहे सोरायसिस हा मोठा विकार आहे याच्याबद्दल निश्चित काळजी घ्यायला पाहिजे पण लायकन प्लॅनस हा टाळण्यासारखा विकार नाही कधी कधी लायकन पॅनस दोन प्रकारचे असतात की केवळ डाग असतात थोडीशी खाज असते ते आपोआप जातात पण पण लायकन पॅनस ज्या वेळेला अंतस्त त्वचेवर होतो उदाहरणार्थ तो तोंडातल्या आतल्या त्वचेवर होतो योनी मार्गामध्ये होतो त्या ठिकाणी जळजळ होणं किंवा कधीकधी त्यांना त्रास होणं किंवा तो वाढणं ज्या गोष्टी आहेत या गोष्टींमध्ये ते त्यांना बऱ्यापैकी त्रास होऊ शकतो तर या वेळेला मात्र उपचार करणं हे महत्वाचं आहे आणि त्वरित तो उपचार करणं महत्वाचं आहे तर त्याचा प्रचंड त्रास पण शकतो बरोबर असं आपल्याला एक प्रश्न आलेला आहे माधुरी प्रश्न विचारतायत अमरावतीवरून नमस्कारावर आणि चढ पायावर हो। चट्टे म्हणजे कशा चट्टे येते मोठे मोठे चट्टे झाले आहेत रंग कसा आहे त्यांचा रंग जांभळा जांभळा बर डोक्यामध्ये <laughs> आहे तळ हाताला आहे तळ पायाला आहे हो बरं त्याला खास येते बरं त्याच्यामधून त्वचा पडते की नाही पडते ना बरं ठीक आहे सर त्वचा पडते सुद्धा आणि जांभळ्या रंगाची सुद्धा आहे <laughs> व्हेरी डिफिकल्ट डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा तो त्यांनी ते, चट्टे सांगितलेले आहेत आणि कधी कधी लाइक अँड मध्ये पण स्केलिंग असतं आणि मला असं वाटतं शक्यता त्यांना सोरायसीपेक्षा लाईक अँड प्लॅनट्सची जास्त कारण लाईक अँड सुद्धा हा होतो आपण आपण शेवटी काही आपण स्लाइड बघूया की त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे लाईक अँड प्लॅनट्स किती सारखा आहे पण यांच्या या केस मध्ये मला लाईक अँड वाटतो आहे आणि निश्चितच त्यांनी डॉक्टरला दाखवलं तर नक्की सोरायसिस किंवा लायकन प्लॅनसोरास असो कि लायन प्लॅन्स असो दोघांना होमिओपॅथीमध्ये मध्ये चांगले उपचार आहेत होमिओपॅथिक उपचार ते पूर्णपणे सर आपण होमिओपॅथिक कन्सल्टंट आण गेली अठ्ठावीस वर्ष सोरायसिस या त्वचा विकारावर उपचार करतायत मग तुमच्या उपचारांची दिशा थोडीशी लायकन प्लॅन कडे कशी वळली हा आता प्रमुख प्रामुख्याने आपण सोरायसिस या त्वचा विकाराचं करतो आणि त्यासाठी आपण साधारणतः एकोणीस हजार केसेस पण ह्या सगळ्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं आढळतं की सोरायसिस आणि लायकलपॅनस किंवा इसप किंवा एक्झिम हे तिन्ही आजार एकाच वेळेला एका, एका पेशंटला असू शकतात किंवा सोरायसिसचा उपचार करताना त्याचा लायकल पॅनस दुरुस्त होतो किंवा कधी कधी तो सोरायसिस आहे की लायकल पॅनस आहे जसं आपण या केसमध्ये बघितलं हे निश्चित डॉक्टरलाही कळत नाही पण होमिओपॅथिक उपचार हे रोगाच्या निदानाशी निगडीत नाहीये तर त्याची आवश्यकता पण नाही तर होमिओपॅथिक उपचार हे प्रतिकारशक्तीमधला दोष घालवण्यासाठी आहे आणि ज्यावेळेला प्रतिकारशक्तीमधला दोष पूर्ण आपण घालवला आहे तर त्यावेळेला सोरायसिस असो की लाय प्लॅनस असो दोन्ही दुरुस्त होतात त्यामुळे हळूहळू मला असं लक्षात आलं की लायकन त्या केसेस येतात त्याही दुरुस्त होतात काही प्रमाणामध्ये दुसरी गोष्ट ज्यांना सोरायसिस आहे त्यांना जेव्हा लायकन प्लॅन्स होते दुरुस्त होतात दोघेही दुरुस्त होतात आणि महत्वाची गोष्ट अशी की सोरायसिस लायकल प्लॅनस आणि इसप हे किंवा एक्झेमा हे जे आजार आहेत हे एकामेकाशी खूप निगडित आहेत आणि दिसायसारखे दिसतात त्यामुळे हळूहळू त्यांचे पण पेशंट दुरुस्त होतात आणि लोकांना याच्यामधला फरक कळावा आणि लोकांना हे कळावं की केवळ सोरायसिस दुरुस्त होतं असं नाही तर लायकल प्लॅनस होतो हो एक्झेमाही होतो यासाठी आपण हे लोकांना सांगतोय आणि याच्याविषयी पण त्याला ज्ञान मिळावं <laughs> निश्चितच सर तुम्ही काही स्लाइड्स दाखवू शकता का या विषयावरच्या हा आता आपण सोरा आपण लायकन पाण्याच्या उपचाराच्या काही स्लाइड्स बघूया आपण जे दुरुस्त केलेले पेशंट आता हा एक पेशंट आहे की याच्या साधारणतः आपण बघतो की पायावर एक आहे हातावर आणि पायावर दोघं ठिकाणी हा लायकन प्लास होता याच्यामध्ये स्केलिंग नाहीये फक्त चट्टा आहे जे सोरायसी मध्ये असतो हा दुसरा पेशंट आहे हा बघा जवळजवळ सोरायसीसारखा दिसणारा पेशंट आहे पण त्याच्या त्वचेचा रंग वेळ बघितला तर हा हा लायकन प्लॅनस आहे <laughs> आणि पहिला आणि हा पेशंट एकच आहे <laughs> अच्छा त्यामुळे हाही लायकड प्लॅनसोफा तोही लायकन होता सोपा हा बघा मोठा काळा चट्टा आहे हा लायकन प्लॅनसचा चट्टा आहे हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे त्याच्यानंतर मनगटावर जसं आपण म्हटलं लायकन अन हा साधारणतः मनगटावर सुरुवात होते तर हा मनगटावर झालेला आहे आणि या दोन्ही मध्ये फक्त दोन महिन्याचं अंतर आहे तर लायकन अँड हा अवघ्या दोन महिन्यामध्ये में जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेला जा आहे याची ट्रीटमेंट अजूनही चालू आहे त्याच्यानंतर ओठांवर राहणारा लायकन पॅनस बघा हा सुद्धा काही महिन्यामध्ये याच्यामध्ये में जा फरक जाणवलेला आहे हा ओठांचा लायकन अँड पॅनस आहे हा पाठीचा हा क्लासिकल लायकन पॅनस आहे जसं विशेषतः याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही लायकन पॅनस म्हणजे हा लायकन पॅनसच आहे हा निश्चित बघा याच्यामध्ये उंचवटे आहेत सपाट आहेत साधारणतः राखाडी रंगाचे जांभळ्या राखाडी रंगाचे आहेत तर हा लायकन पॅनस आहे पण तज्ज्ञ डॉक्टर ज्याला लायकन पॅनस म्हणू शकता कधी कधी सुरुवातीला हा सोरायसिस सारखाही म उपचार होऊ म्हणजे लोकांना वाटू शकतो डायग्नोसिस त्याच्यानंतर बघा हात बोटाची आपण एक स्लाईड बघतोय की बोटांना बघा ह्या टोकावर झालेला आहे आणि याच पेशंटचा हा फोटो बघा हा बऱ्याच वेळेला सोरायच्या सारखं वाटतं बऱ्यापैकी पण हा लायकन पण असे याच्यामध्ये स्केलिंग पण आहे बरोबर सर आपला एक प्रश्न आलेला आहे सुनील प्रश्न विचारतायत रत्नागिरी म्हणून नमस्कार मी सुनील लटके बोलतोय माझ्या गेल्या दोन तीन वर्षापासून तोंडामध्ये जे फोड वगैरे येतात बर त्याच्यानंतर ते फोड थोडस हे होऊन फुटून त्यामध्ये व्हाईट व्हाईट कलरचं हे होतं त्याच्यामुळे खूपच दहा आणि त्रास होतो तर त्यासाठी काय उपचार वगैरे करावा कधीपासून तुम्हाला हा त्रास डॉक्टर मला हे एक दोन वर्षापासून आहे त्या वगैरे डोळ्या वगैरे बरं तुम्हाला तंबाखू सुपारी गुटखा का काही नाही काही नाही आता यांना जो तोंडेचा त्रास आहे तो असू शकतो की लाईक एम्प्लॉय असू शकतो आणि त्याच्यामधून पाणी येतं हे पांढऱ्या रंगाचं आहे किंवा प्लाक्सोरायसिस जो आहे हा सुद्धा कधी कधी तोंडात होऊ शकतो अच्छा हा निश्चितच बघितल्यावर जसं दुधाच्या साईसारखा असेल तर निश्चितच तो, तो लायकन असेल पण जर त्याच्या लाल चट्टे असतील तर तो प्लाक्स सोरायसिस असू शकतो किंवा पांढरे असतील तर सब्ल्युकस फायब्रिसीस असू शकतो तर निश्चितच या तिघांचा होमिओपॅथीमध्ये उपचार आहे त्यांनी योग्य होमिओपॅथीक डॉक्टर दाखवा योग्य निदान करावं ते दुरुस्त होऊ शकतात असं काही विटॅमिन का विटॅमिन डेफिशियन्सीमुळे लायकन अँड नाही वाढत आहे पण विटॅमिन डेफिशियन्सीमुळे असे बी ट्वेल वगैरे बीटीपेन्सीमुळे अशा प्रकारचे आल्सर्स येऊ शकतात पण जर त्यांनी त्या विटॅमिनची कमतरता पूर्ण केली तर ते जातील पण ते दीर्घकाळ करताना असतात ते अॅक्यूट असतात अक्युट कंडिशन मध्ये असतात सर लाइक चे काही उपचार होमिओपॅथिक उपचार तुम्ही सांगत काय आता आपण अजून एक स्लाइड बघूया की लायकन प्लॅन्स ही पायाचा लायकन प्लॅन्स आहे पण पूर्ण दुरुस्त झालेला आहे हा पाठीचा लायक अँड आहे हा जो पेशंट आहे याला संपूर्ण शेराव आहे हो। याच्या काही आपण स्लाइड्स बघतोय हा पाठीचा भाग आहे हा याचा मांडीचा मागचा भाग आहे हा त्याच्यानंतर हा साईडचा सा भाग आहे हे सगळे लायक प्लॅन्स आहेत आता हा एक केस आहे याच्या लायकेन प्लॅन्स मध्ये बघा की हा पूर्ण दुरुस्त झालेला आहे अतिशय जाड त्वचा होती इव्हन त्याला खा झाल्यामुळे तो पांढरा डाग पण त्याच्या त्वचेवर झालेला आहे तोही तो दुरुस्त झालेला आहे आता दोन्ही केसेसमध्ये आपल्याला असं आढळतं कधी कधी की हा दुसरा फोटो त्याचा नसेल पण तो पांढरा डाग हे त्याचा <laughs> आयडेंटिफिकेशन मार्क आहे निश्चितच त्याच पेशंटचा आहे आणि लायकन प्लॅनिक्स मध्ये बऱ्याच वेळेला प्रगत वैद्यकीशात वे स्टिरॉइड्स वापरतात आणि मागे बऱ्याच वेळेला होमिओपॅथिक डॉक्टर ज्यावेळेला अशा प्रकारे छान क्युअर करून दाखवतात त्यावेळेला त्यांच्यावर हा आरोप करण्यात येतो की हे स्टेरॉइडस वापरत असतील तर विदाउट स्टेरॉइडस हा झालेला आहे आणि आता औषध बंद करूनही याला पुन्हा येणार नाही पण जर स्टेरॉइड वापरले असते तर तो परत येऊ शकतो mm. तर हा अतिशय छान होमिओपॅथीचा क्युअर झालेला आहे आणि पूर्ण दुरुस्त झालेला आहे <laughs> होमिओपॅथिक उपचारांमध्ये अतिशय सुंदर आपल्याला रिझल्ट मिळतात ते सुद्धा कोणतेही स्टेरॉइड न वापरता ही, वा ही चर्चा आपण अशीच चालू ठेवणार आहोत मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विषयातीची आम्ही हे गेलो आणि हे आलो विश्रांतीनंतर सर्वांचा पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आपण पुढचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम कोणता आहे तो पाहून घेऊया हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार दो सतरा रात्री आठ वाजता विषय आहे शुक्राणूंचे विकार आणि संयुक्त उपचार सहभाग डॉक्टर अनिल पाटील द्वारे या कार्यक्रमामध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात आपण सहभागी होऊ शकता यासाठी आमचं संकेतस्थळ आहे हॅलो डॉक्टर के मुंबई डॉट कॉम मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर आम्हाला हा प्रश्न आला तरच आम्ही त्याचा समावेश कार्यक्रमात करू शकतो अन्यथा त्या प्रश्नाला त्या ईमेलला आम्ही नक्कीच कार्यक्रम झाल्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर आपण लायकन प्लॅनर्स आणि सोरायसिस याविषयी बोलतोय साम्य आणि फरक काय आहे आपण वयोगटामध्ये बोलूया की सोरायसिस like so, so, like हा जो आजार आहे साधारणतः हा पूर्वी तीस ते चाळीस वयोगटात होणारा आजार होता पण अलीकडे सोरायसिस हा पंधरा ते तीस या वयोगटात जास्तीत जास्त सुरुवात होणारा आजार आहे त्याच्यानंतर लायकन पॅनस हा जो आजार आहे हा तीस ते साठ वयोगटात म्हणजे मध्यम वय वयोगटात होणार आहे सोरायसिस हा जो आजार आहे स्त्री पुरुष लहान मुलं वृद्ध सगळ्यांना होतो लायकन पॅनस हा जो आहे हा लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये सहसा आढळत नाही सोरायसिस या आजारामध्ये आपण बघितलं की ज्यावेळेला हार्मोनल चेंजेस होतात उदाहरणार्थ प्रौढास्था होते किंवा ज्यावेळेला मेनोपॉज होतं प्रेग्नन्सीज पिरियड असतो ह्या सगळ्या हार्मोनल चेंजेसमध्ये पण होतो तसं लायकन प्लॅनस हा, आजार हा जो चा, चा हा आजार आहे हा ज्या वेळेला मेनो प्री मेनोपॉझल जो एज आहे म्हणजे पासिक पायी बंद होण्याच्या अगोदरच्या वयामध्ये सिरियनमध्ये होतो त्याच्यानंतर सोरायसिस हा जो आजार आहे याच्यामध्ये ज्या वेळेला सोरायसिस लहान मुलं आणि इतरांना ज्या वेळेला होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रकारांमध्ये काही फरक पडत नाही पण लायकन पॅनस ज्या वेळेला स्त्रियांमध्ये विशेषता होतो तर तो स्त्रियांमध्ये तोंडामध्ये आणि योनी मार्गामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो आहे आणि तो एक त्रासदायक प्रकार आहे सोरायसिस हा जो सो विकार आहे हा सोरायसिस विकार केवळ त्वचेवर अवलंबून राहत नाही तर त्वचेसोबत सोरायसिस हा नखांवर सांध्यांवर त्याचप्रमाणे त हा त पाहिला सगळीकडे पसरतो तसं लायकन पॅनसचं नाही लायकन पानस हा मर्यादित तो आहे तर त्वचेवर असेल तोंडावर असेल पण तसा तो त्रासदायक नाही लायकन पानस कधी कधी काही महिन्यात किंवा काही हो, आठवड्यात आपोआप दुरुस्त पण होतो सोरायसिस कधीही आपोआप दुरुस्त होत नाही दुसरी गोष्ट सोरायसिसचं जे कारण आहे ते आपलं लाईफस्टाईल याच्याशी निगडीत आहे आहाराशी निगडीत आहे तर लायकन पानस हा आहार किंवा लाईफस्टाईल याच्याशी निगडित नाही आहे तर सोरायसिसमध्ये बऱ्याच वेळा आपण मागच्या अनेक बघितले की धूम्रपान ताणतणाव स्ट्रेस आहारामध्ये बदल ओबेसिटी ह्या सगळ्या गोष्टी की कमी झोप मानसिक ताणतणाव अपेक्षाभंग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सोरायसिस वाढतोय अलीकडे लहान मुलास वाढतो तसं लायकन प्लॅनसचं नाही लायकन प्लॅनस ह्या आजाराचा याच्याशी काही संबंध नाही आहे हा एक महत्वाचा फरक आहे सोरायसिस मध्ये जे उपचार आहेत ते विविध उपचार आहेत आणि उपचार त्याप्रमाणे यशस्वी नाहीयेत होमिओपॅथी मध्ये यशस्वी उपचार आहेत सोरायसिसवर तसं लायकन पॅनस मध्ये निश्चित उपचार आहेत ओके okay. एक प्रश्न आलेला आहे सदाशिव प्रश्न आहेत औरंगाबाद वरून नमस्कार नमस्कार मॅडम मला नमस्कार डॉक्टर साहेब प्रश्न विचारायचं माझ्या पायावर लायकन पॅनस दिसत आहेत आणि मला जवळपास आठ म्हणजे दहा वर्षापूर्वी हा झाला होता पण तेव्हा मी उपचार घेतला होता कोपरगाव इथे डॉक्टर कोठारींचे तेव्हा तो पूर्ण बरा झाला होता पण आता आहे ना तो पुन्हा थोडं थोडं जाणवतोय मला माझ्या डाव्या पायावर असे सट्टे आणि उंचवटे तुम्ही आता दस स्लाइड प्रमाणे तर तो पूर्णपणे बरा होण्यासाठी काय उपाययोजना करता येते बर आता यांना आपण बघितलं की लाईक अँड प्लॅनस आहे आपण स्लाइड बघूया की त्या मध्ये आपल्याला लक्षात येईल की हा जो लाइक अँड प्लॅनस आहे हा असा असण्याची शक्यता आहे पायावर आपण ती स्लाइड आता बघूया हा साधारणतः पायावर ज्या वेळेला असतो त्यावेळेला या प्रकारे असतो पायावरचा हा लाईक अँड प्लॅनस आहे आणि त्यांना दहा वर्षपूर्वी झालं होतं जसं आपण आता चर्चा केली आहे त्याप्रमाणे सोरायसिस कधी काही वेळेला लायकन दुरुस्त होतो अनेक वर्ष होत नाही आणि आता परत झालेला आहे तर होमिओपॅथीमध्ये त्यांचा उपचार होऊ शकतो आपण दाखवलेल्या स्लाईड प्रमाणे होऊ शकतो त्यांनी यावेळेला होमिओपॅथी उपचार करावा म्हणजे त्यांना पुन्हा येणार नाही फक्त लायकन पाण्याची काळजी घेताना त्यांनी खाजवताना ज्यावेळेला लायकन पॅनसमध्ये कधी कधी प्रचंड खाज असते तर खाजवताना त्यांनी ही काळजी घ्यावी की त्यांनी जास्त खाजवू नये जर खाज येत असेल तर काही औषधी अशा आहेत की ज्याच्याने खाज कमी होते किंवा त्यांनी थंड बर्फ वगैरे लावून ती खास कंट्रोल करावी आणि निश्चितच होमिओपॅथिक उपचार घ्यावा ते दुरुस्त होऊ सर, सोरायसिस आणि लायकन प्लॅनस हे दोन्ही अनुवंशिक आहेत का आजार हां जसं आपण बघितलं की सोरायसिस आणि लायकल प्लॅनस या दोघांचं कारण प्रतिकारशक्तीतले बदल आहे okay. तर प्रतिकारशक्तीतल्या बदलामुळे सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन जास्त प्रमाणात होतं म्हणून ती वाढलेली जी त्वचा आहे ही ये थरावथर येतात लायकल प्लॅनसमध्ये ज्या वेळेला प्रतिकारशक्तीमध्ये बदल होतात त्या ठिकाणी त्याचा दाह होतो किंवा इन्फ्लेमेशनमध्ये चट्टे येतात सोरायसिस हा निश्चित अनुवंशिक आहे आणि विशिष्ट गुणसूत्रांच्या दोषांमुळे होतो पण तरी देखील सोरायसिस अनुवश्यकतेमुळे होतोच असं नाही कारण सोरायसिस मध्ये केवळ एक गुणसूत्र नाही तर दोन ते तीन प्रकारची गुणसूत्र कारणीभूत आहे आणि ज्या वेळेला त्याचं विशिष्ट मिश्रण एकत्र येतं त्यावेळेला सोरायसिस होतो केवळ एका आईला किंवा वडिलांना आहे म्हणून सोरायसिस अनुवंश्यकता होत नाही निश्चित नाहीये पण लायकन पॅनस हा जो आजार आहे हा अनुवंशिक नाहीये सर आपल्याला एक प्रश्न आलेला आहे गणेश प्रश्न विचारताय जालन्यावरून नमस्कार नमस्कार मॅडम हा विचारा प्रश्न विचारा नमस्कार सर बोला सर माझ्या मुला तीन वर्षाचा मुलगा आहे हा बोला ते त्याच्या पायर एक चट्टा आलेला आहे तर ते फुणगे फुणगे आल्या सारखे कशा रंगाचा चट्टा आहे तो चट्टा कशा रंगाचा आहे काळसरंगाचा आहे रंगाचा आहे बर त्याला खाज आहे खाज आहे त्याला बर आणि उंचवटे आहेत सपाट आहे हॅलो हां तो असा सपाट पृष्ठभाग आहे की उंचवटे आहेत सपाट आहे बरं त्वचा पडते त्याच्यातून सपाट आहे बर ठीक ठीक ओके ठीक आता यांनी जे वर्णन केलं आहे त्याच्यावरून तो लाईक अँड प्लॅनच वाटतो लहान मुलांमध्ये क्वचित प्रसंगी असू शकतो अशा काही केसेस आहे पण त्यांनी जर तज्ज्ञांना दाखवलं तर त्याचा इलाज होऊ शकतो किंवा त्याचं निदान होऊ शकतो किंवा काही एक्झिमा सारखे पण लहान मुलांमध्ये एक्झिमा हा खूप कॉमन ऑटोपिक ज्याला आपण म्हणतो पण हो, ऑटोपिक डर्मॅट्रट ज्या त्याला दहा असतो त्यावेळेला सूज असते त्याच्यातून कधी कधी पाणी येत तर तशा प्रकारे जर मला वाटत नाही पण निश्चित बघितल्यावर कळेल एक्झिमा आहे बरोबर लायकन निश्चितच सर साधारण होमिओपॅथिक उपचारांमध्ये आपण गोळ्यांचा नेहमी वापर करतो पण सोरायसिसमध्ये ट्रीटमेंट देताना किंवा लायकन मध्ये ट्रीटमेंट देताना सांगता का होमिओपॅथी मध्ये हा सोरायसिस ज्या वेळेला होतो त्यावेळेला दोघांच्या ट्रीटमेंटमध्ये सोरायसिस हा जेव्हा त्वचा कोरडी होते त्याला खाज असते त्वचा गळत असते त्यामुळे सोरायसिसमध्ये नेहमीच आपण कुठलं तरी अनमेडिकेटेड मॉइश्चरायझर ते त्वचाचं कोरडेपणा लॉक होण्यासाठी किंवा त्वचा मॉइच्चरायज राहण्यासाठी सांगतो तसं लायकन प्लॅनट्समध्ये नाही त्याचप्रमाणे सोरायसमध्ये आपण त्वचा आतून मऊ व्हावी याच्यासाठी पाणी किंवा विशिष्ट प्रकारचा आहार सांगतो तसं लायकन प्लॅनट्समध्ये नाही पण लायकन प्लॅनेट्समध्ये आपण बघितलं की काही प्रकारच्या औषधी आपण बघितल्या किंवा काही प्रकारचे केमिकल्स आपण बघितले की ते सोरायसिस निर्माण करू शकतात लायकन प्लॅनेट्स निर्माण करू शकतात उदाहरणार्थ आर्सेनिक बिस्मत आपण अशा प्रकारचे धातुयुक्त औषधी असतात आणि ह्या ज्या धातुयुक्त औषधी आहेत ह्या केवळ ॲलोपॅथीमध्ये असतात असं नाही आहे आता आयुर्वेदामध्ये काही रसायनं आहेत की ज्याच्यामध्ये सुवर्ण किंवा या गोष्टी वापरल्या जातात तर कदाचित त्याच्यासुद्धा आपण बघायला पाहिजे की अशा औषधींमुळे नंतर होतो का किंवा mm एखादा औषधोपचार सुरू केला त्याच्यानंतर जर लायकन पाण्यासारखी लक्षणं आली तर त्याच्याकडे योग्य निदान डॉक्टरांनी करायला पाहिजे तर त्यामुळे सुद्धा होतो आणि अॅलर्जी किंवा अँटीबायोटिक्सच्या वापरानंतर सुद्धा लायकन पॅनस टिगर होतो तर हे लायकन पॅनस सोरायसिसमधलं हे फरक आहे सोरायसिसमध्ये एक प्रकार असा आहे की ज्याला आपण गटेट सोरायसिस म्हणतो तो ट्रिगर होतो साधारणतः मलेरियाची औषधानंतर किंवा स्टेप्टो कॉको थोट इन्फेक्शन नंतर पण

दही ताक लिंबू कोकम वा फालसा सरबतांचा अवश्य समावेश करावा भरपूर पाणी प्यावे, तिखट मसालेदार तेलकट पदार्थ टाळावेत हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता पुनः प्रक्षेपण आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार सतरा सकाळी नऊ वाजता आजचा कार्यक्रम मला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता आमचा ईमेल आहे हॅलो डॉक्टर डी डी के मुंबई ॲट जीमेल डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री डॉट इनवर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता याशिवाय यूट्यूब डॉट कॉम स्लॅश यूजर स्लॅश डी डी सह्याद्रीवर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता सोरायसिस आणि लायकन मध्ये विशेष काळजी आहारामध्ये काय घेतली पाहिजे काय सांगाल सर थोडक्यात सोरायसिसमध्ये आपण काळजी घ्यायला पाहिजे उदाहरणार्थ जे असं तळलेले पदार्थ खाऊ नये <coughs> अल्कोहोल स्मोकिंग हे टाळायला पाहिजे लायकन मध्ये तसं नाहीये पण तरीसुद्धा ज्या वाईट सवयी आहेत त्या इतर तर राजा निर्माण करतात त्यामुळे स्मोकिंग आणि हे आपण टाळायला पाहिजे सर विषय हा ना तसा खूप विस्तृत आहे आणि तसा थोडासा नवीन सुद्धा आहे लायकन प्लॅनस तर अजूनही मला वाटतं दर्शकांच्या मनात अनेक प्रश्न असतील थोडक्यात मी सर प्रश्न विचारते सोरायसी सर लायकन प्लॅनस एकच आहेत का नाही लायकन प्लॅनस हा अनुवंशिक आहे का नाही अनुवांशिक नाही आहे लायकन प्लॅनस आणि सोरायसिस हे संसर्गजन्य आहेत का नाही दोघेही आजार संसर्गजन्य नाही आहेत औषधांच्या दुष्परिणामांमुळे लायकन प्लॅनस आणि सोरायसिस होऊ शकतात का औषधांच्या दुष्परिणामुळे लायकन प्लॅनस होतो सोरायसिस नाही लहान मुलं आणि वृद्धांमध्ये लायकन प्लॅनस होतो का लहान मुलं वृद्धांमध्ये लायकन प्लॅनस सहसा आढळत नाही सर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता सोरायसिस लायकन प्लॅनस दोघेही प्रतिकारशक्तीमुळे होणारे आजार आहेत दोघांमध्ये होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत आपण केसेस बघितले आहेत तर दोघांसाठी घाबरायचं कारण नाही होमिओपॅथीमध्ये निश्चित चांगले उपचार आहेत <laughs> रात्रीच्या अंधकारानंतर सूर्योदय हा निश्चित असतो त्यामुळे कुठचाही रोग असो अतिशय जीर्ण असो अतिशय चिवट असो त्याच्यावर उपचार हे आहेत फक्त गरज आहे ती तिमिर शोधण्याची ती तो सूर्याचा प्रकाश शोधण्याची हाच प्रकाश आणि ह्याच विषयांवर मार्गदर्शन आम्ही घेऊन येत असतो आमच्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमामधून आरोग्य विषयांवर अशाच विविध आरोग्य विषयांवर आम्ही तुमच्या तुम्हाला मार्गदर्शन देत असतो आमच्या तज्ज्ञांकडून तज्ज्ञांकडून आज आम्ही सोरायसिस आणि लाय प्लेनस या विशयान वर या जुन्या त्वचा विकारांवर होमिओपॅथिक उपचार कसे यशस्वीपणे काम करतात याविषयी माहिती घेतली डॉक्टर मला वाटतं त्याचा आमच्या दर्शकांना निश्चित फायदा झाला असेल आणि त्यासाठी दूरदर्शन आणि हॅलो डॉक्टर तर्फे तुमचे मनपूर्वक आभार